येवला नांदगाव रस्त्याच्या रुंदीकरणासाठी शेकडो झाडांची कत्तल केली जाते, तर दुसरीकडे ठेकेदाराची दादागिरी इतकी वाढली आहे की झाड थेट रस्त्यावरच आडवं पाडलं जात असल्यानं रस्ता दोन दोन तास बंद होऊन वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होऊन विनाकारण प्रवाशांना वेठीस धरलं जातं। त्यामुळे वाहनधारक आणि प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। अशा प्रकारे रस्ता बंद करण्याचा प्रवाशांना वेठीस धरण्याचा अधिकार या बहाद्दराला कुणी दिलाय? ही दादागिरी कुणाच्या बळावर चालली आहे? या महाशयांना अभय कुणाचं? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। विशेष म्हणजे नगरसूल इथल्या ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर आहे, यामुळे अनेक कोरोना रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत। अशा परिस्थितीत ग्रामीण रुग्णालयात अथवा ग्रामीण भागात एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही। मग दगावणाऱ्या रुग्णाला जबाबदार कोण? आपल्या मालकीची प्रायव्हेट प्रॉपर्टी समजणाऱ्या व उलट प्रवाशांना दमबाजी करणाऱ्या ठेकेदाराला कुणी आवरणार का? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जातो। जागर जनस्थानसाठी अयुब शाह, येवला।